महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम निबंधक परीक्षेमध्ये सांगलीच्या भिलवडी येथील शैलजा नरेंद्र चव्हाण ही राज्यात मुलींमध्ये पहिली आली आहे, तर सर्वसाधारण गटात तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. दुय्यम उपनिबंधक पदी तिची निवड झाली आहे. भिलवडीसारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील शैलजा हिची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे, मात्र परिस्थितीवर मात करत शैलजाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशाचे परिसरासह जिल्ह्यात कौतुक होत आहे. मी कुमारी शैलजा नरेंद्र चव्हाण, राहणार भिलवडी, तालुका पोलीस, जिल्हा सांगली. बीएससीतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित 2022 या परीक्षेत सब रजिस्ट्रार या पदी माझी निवड झाली. हां, कसं वाटतं? या यशाबद्दल खूप छान वाटते, खूप आनंद झाला. आपण घेतलेल्या मेहनतीला यश मिळाल्यानंतर नक्कीच आनंदच होतो. अभ्यास करताना जवळपास 60-70% अभ्यास मी सेल्फ स्टडीतूनच केला, आणि सेल्फ स्टडी करताना त्यामध्ये मी खूप वेळ पण इन्व्हेस्ट केला. आणि हे करताना डेली गोल्स असतील किंवा वीकली गोल्स असतील हे ठरवून त्यानुसार ते पूर्ण करत गेले. वेळोवेळी रिव्हिजन केल्या आणि या अभ्यासातून पण नंतर ज्या काही कमतरता जाणवल्या त्यासाठी ऑनलाईन किंवा इंटरनेटवरून मेहनत म्हणजे इतरांची पण मदत घेतली यासाठी. एव्हरेज 8-10 तास होत असतील, पण इथं मला सांगायचं की किती तास अभ्यास केला यापेक्षा किती इफेक्टिव्ह अभ्यास झाला हे जास्त गरजेचं आहे, कारण केलेल्या अभ्यासातून डेली किती आउटपुट मिळालं हे जास्त गरजेचं आहे. सेल्फ नंतर जे काही कमतरता जाणवली किंवा लॉचा जो सब्जेक्ट होता त्यासाठी मी ऑनलाईन क्लासेस केले होते. श्रेयस बडे सरांचे ऑनलाईन क्लासेस केलेले कायदे विषयाचे, आणि मार्गदर्शनाने मदत झाली यामध्ये. आणि यामध्ये घरी टी व्ही नसल्यामुळे त्याचं काही डिस्ट्रॅक्शन नव्हतं, आणि मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच व्हायचा 90%, आणि जे काही थोडं रिलॅक्सेशन असेल किंवा मनोरंजनासाठी दिवसातून थोडा वेळ मोबाईलचा वापर केला करत होते. माझ्या यशाचे श्रेय माझ्या आईवडिलांना, त्यांनी खूप मदत केली आणि विश्वास ठेवणं जास्त गरजेचं आहे, कारण आपल्या स्वप्नांवरती आपला विश्वास असतो, पण आपल्या स्वप्नांवर आपल्या आईवडिलांनी विश्वास ठेवणं ही आपली एक मोठी स्ट्रेंथ असते. त्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम्स आपले आपोआपच सॉल्व केले जातात. आणि यासोबतच ज्यांची मदत झाली हे यश मिळवण्याकरता, जे कोणांची डायरेक्ट इनडायरेक्ट मदत झाली त्या सर्वांना या यशाचं श्रेय जातं. यानंतरचा फोकस हा 2024 ची राज्यसेवा असणार आहे. तिला लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड होती. जशी ती स्त्रीत गेली त्यावेळेपासून तिची स्पर्धा परीक्षेचं तयारी चालू झाली होती. मग त्यावेळेलाच म्हणजे एक स्वप्न बाळगलं होतं की पुढं जाऊन ही काहीतरी अधिकारी होईल. मग ते स्वप्न जे होतं माझं ते सत्यात उतरलं, त्याचा मला खूप अभिमान आहे.